आज अपन एक उदान उदान है 17 भाग है, उदान 4.8। यामध्ये सुंदरी सुत्त म्हणून एक प्रवचन घेणार आहे भगवान बुद्धांनी केलेलं। एक इन्सिडेंट आहे, प्रवचन आहे, हे शॉर्ट सुत्त आहे, छोटे छोटे जे सुत्त असतात उद्धक निकाय म्हणून घेतलेले कलेक्शन, उद्धक निकायमध्ये उदान म्हणून आहे तिथं। तर या सुत्ताचं नाव आहे सुंदरी सुत्त, सुंदरी सुत्त। तर हे सुत्त आपल्याला शिकवतं की न संपणारी शांतता कशी आर्यष्टांगिक मार्गामधून डेव्हलप करायची, वाढवायची। आणि या सुत्तामधून भगवान बुद्ध दाखवतात की समवरा म्हणजे रिस्ट्रेन मधून आपण कसं कोणत्याही वादामधून शांततेनं आणि समतेनं निघू शकतो। म्हणजे आपलं जे मन आहे ते शांत आणि समता भाव, समता भाव म्हणजे ना दुःखी ना सुखी होऊन कसं आपण कोणत्याही वादामधून इझिली निघू शकतो, हे सुद्धा ते दाखवतो। इथं समोरा जो शब्द वापरला गेलेला आहे, तर समोरा हे खूप माइंडफुलनेसचा सब्जेक्ट, म्हणजे जागरूकतेचाच विषय आहे। समोरामध्ये शील संवरा, सती संवरा, ज्ञान संवरा, खांती संवरा, वीर्य संवरा, असा वेगवेगळे टाइप्स येतात। संवरा म्हणजे थांबवणे, शील संवरा म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती की पंचशील मधून वाईट गोष्टी सांभाळणे, सती संवरा, सती म्हणजे जागरूकतेमधून थांबवणे, ज्ञान संवरा म्हणजे आपल्याला जे काही नॉलेज आहे धम्माबद्दल त्या नॉलेजचा, त्या सगळ्या ज्ञानाचा उपयोग आपण करायचा आहे आणि अकुशल थांबवायचा आहे। खांती संवरा म्हणजे संयम ठेवून आपण जे काही वाईट घडत आहे ते थांबवायचं आहे मनामध्ये। वीर्य संवरा, वीर्य संवरा थोडं वेगळं येतं, परंतु कोणतीही वाईट घटना जर आपल्यासोबत घडत असेल किंवा आपण वाईट मध्ये पडत असो तर आपली ऊर्जा त्या ठिकाणी वापरून त्यामधून निघून येते। हे समोर आहे म्हणजे भगवान बुद्धांनी हे रिस्ट्रेंट सांगितलेलं आहे। तर समोराबद्दल एखाद्या दिवशी आपण वेगळं प्रवचन करूया, खूप डीप आहे आणि खूप लॉंग आहे त्याबद्दल। परंतु सुंदरी सुत्तामध्ये समोराबद्दल सांगितलेलं आहे। तर हे जे सुत्त आहे ते असं सामाजिक आणि राजकीय वातावरणामधून कसे भिक्खू पीसफुल निघायचे त्याबद्दल सांगितलेले। तर सुंदरी सुत्तामध्ये भगवान बुद्ध ज्यावेळेस अनाथ पिंड का विहारामध्ये राहत असतात सावत्तीच्या जवळ, तर भगवान बुद्धाचं जे रेप्युटेशन होतं, रेप्युटेशन म्हणजेच मान आदर, तो जिथं जिथं भगवान बुद्धांचे भिक्खू फिरायचे तिथं तो वाढायचा। तर आणि त्यामुळं काय व्हायचं की जिथं जिथं भिक्खू फिरायचे सकाळी दिसायचे तिथं त्यांचा आदर सत्कार मान व्हायचा, आणि त्यामुळे तिथले लोक जे असायचे ते त्यांना दान द्यायचे खूप। आणि त्यामुळं जे दुसरे सेक्टचे लोक होते, दुसरे दुसरे प्रॅक्टिस करणारे लोक होते, प्रॅक्टिशनर होते, त्यांचा प्रॉब्लेम व्हायचा। तर जे वॉन्डरर सेक्ट असतात म्हणजे जे भटकणारे जात किंवा धर्माचे लोक असतात, तर त्यांना तेवढा मान भेटत नव्हता आणि सपोर्टही भेटत नव्हता। का? कारण की भगवान बुद्धांचा जो धम्म आहे तो वर्तमान काळात काम करतो आणि
सध्या स्थितीमधल्या दुःखाला तो नष्ट करत असतो, पण तो दुसऱ्या याच्यात तसं काही ते शिकवत नाही साच्याने. तसं ते दर्शनही घडून द्यायचे. दर्शन म्हणजे असं की भिक्खूला पाहिलं तर आपल्या मनामध्ये शांतता उत्पन्न होते किंवा त्यांच्या प्रती आदर उत्पन्न होतो. परंतु हे केव्हा उत्पन्न होतं? ज्यावेळेस भिक्खू विनयशील असेल, जसं की चालताना समाजात किंवा लोकांमध्ये कम्युनिटीमध्ये चालताना पायी चालणे, त्यानंतर परिमंडल असणे, पूर्ण परिमंडल म्हणजे पूर्ण जी बॉडी ती झाकलेली असणे, ओके, आणि जागरूकतेने चालणे, अवेअरनेसने चालणे, माइंडफुलनेसने चालणे, चालताना डोळे खाली असणे, आणि जर पिंडपात करत असतील तर डोळे ते खालीच असणे. इव्हन कोणी फूड दान करत असेल, कोणी भोजन दान करत असेल, तर त्या भोजनाकडे सुद्धा नाही बघणे. तर अशा काही चांगल्या गुणामुळे भिक्खू हे पूर्ण त्या कम्युनिटीमध्ये त्या भागामध्ये आदर आणि सन्मानानं गणल्या जायचे. तर याचा प्रॉब्लेम काय व्हायचा की जे दुसरे जे प्रॅक्टिशनर होते ते जैन असो किंवा वैदिक असो किंवा दुसरे असो, तर यांना प्रॉब्लेम काय व्हायचा की यांना सपोर्ट नव्हता भेटत आणि यांना मान सन्मान भेटत नव्हता. तर यामुळे काय व्हायचं की ते बुद्ध आणि संघाविषयी मनामध्ये शत्रुत्वाची भावना निर्माण करू लागले आणि तशी तयारी झाली ते त्यांच्या विरुद्ध कटकारस्थान रचायला लागले. तर त्याच ग्रुपमध्ये एक तरुण स्त्री होती, तिचं नाव सुंदरी होत. सुंदरी तर हा जो ग्रुप असतो, या ग्रुपचा जो लीडर असतो तो तिला विचारतो की सुंदरी तू या ग्रुपसाठी काही करू इच्छिते का, म्हणजे या प्रॅक्टिशनर लोकांसाठी काही करू इच्छिते का. तर ती म्हणते यस, मी तुमच्यासाठी काही पण करेन, इवन माझं जीवनही द्यावं लागलं तरी ते देईल आणि ते तुमच्या सर्वांसाठी त्यामधून बेनिफिट आणून देईल असं ती म्हणते. तर तो जो लीडर असतो त्या सेक्टचा, त्या ग्रुपचा, तो म्हणतो की सुंदरी तू एकच कर की तू जेतवनामध्ये रोज जाणं येणं चालू ठेव, ते रोज तू तिथं विजिट करत राहा. तर सुंदरी जी असते ती ऍक्सेप्ट करते, ठीक आहे मी रोज जाणं येणं करेल. तिचं रोजच विजिट करणं चालू जात, म्हणजे त्या विहारामध्ये ती बऱ्याच जण लोकां म्हणजे बरेच भिक्खू आणि बरेच दुसरे जे साधक आहेत ते तिला बघायला लागतात, म्हणजे ती येत आहे जात आहे. तर ती रोज जात आहे आणि लोकांनी तिला बघितलंय असं समजल्यानंतर हे जे हा जो ग्रुप असतो ते सुंदरीचा मर्डर करून टाकतात, मर्डर करतात आणि जेतवनच्या बाजूलाच तिला गाडून टाकतात जमिनी. तर काही दिवस जाऊ देतात हे लोक. त्यानंतर त्या कोशनचा जो राजा असतो असे नदी, तर त्यांच्याकडे जातात आणि म्हणतात की आमची जी एक सुंदर सुंदरी नावाची जी स्त्री आहे ती ग्रुप मधून गायब झालेली आहे, आमच्या या कळप मधून गायब झालेली, आम्ही बऱ्याच ठिकाणी शोधले परंतु ती भेटली नाही. तर आम्हाला असं वाटत आहे की ती जेतवन मध्येच राहिलेली आहे किंवा जेतवन मध्येच थांबलेली. तर किंग पसे नदी मग
त्यांना सगळ्यांना म्हणतो की तुम्ही जा आणि जैतवन मध्ये सौंदर्य बघा. ऑलरेडी यांनी जिथं गाडलेलं असतं त्यांना माहिती की कुठं ठेवलेलं आहे तिची बॉडी. तर हे सगळे जातात आणि सगळीकडं थोडस नाटक करतात शोधण्याचं. त्यानंतर तिची बॉडी ते शोधून घेतात आणि मग बॉडी शोधल्यानंतर ते काय करतात, त्या त्या बॉडीला त्या शहरामध्ये म्हणजे सावत्तीमध्ये घेऊन जातात आणि लोकांसमोर आणतात आणि म्हणतात की बघा हे जे शाक्य पुत्र बुद्धांचे जे शिष्य आहेत किती निर्लज्ज आहेत की आमच्या म्हणजे आमच्या ग्रुप म्हणजे आमच्या प्रॅक्टिशनर लोकांपैकी एका स्त्रीचा त्यांनी हत्या करून टाकली आणि ते खोटारडे पण आहेत असं ते सगळीकडे सांगायला. तर भगवान बुद्ध जे सद्धम्म सांगताय तर ते म्हणतात की आम्ही खरा धम्म पालन करतोय ते आणि त्यांचा संघ. तर ते तसं नसून ते एक खूप घाणेरडे आणि खुनी आणि खोटारडे लोक आहेत असं ते म्हणाले. ते म्हणते भगवान बुद्धालाही म्हणतात आणि त्यांच्या संघालाही म्हणतात मर्डरर्स लायर्स म्हणतात त्यांना. मग ज्या वेळेस भगवान बुद्धांचा संघ दुसऱ्या दिवशी चिवर व्यवस्थित करत असतात, घालत असतात, त्याच्यानंतर पात्र व्यवस्थित करत असतात, ठेवत असतात. ज्या वेळेस ते निघायचे तर चिवर व्यवस्थित करायचे म्हणजे परिमंडन करायचे, त्यानंतर पात्र जे असत भिक्षा पात्र हे चिवरच्या आतमध्ये लपवल्या जात. म्हणजे असं नाही की पात्र समोर ठेवल्यानंतर दोन हातामध्ये, नाही एका हातामध्ये पात्र आणि एका हातामध्ये चिवर असं धरल्या जात आणि ते चिवर पात्राला कव्हर करून देतात. इव्हन लोकांना हे नाही दिसलं पाहिजे की भिक्खू भिक्षाटन करत आहे, एक लोकांच्या मेंटॅलिटीला ते कव्हर करतात, सिक्युअर ठेवतात. तर या प्रकारे ते तयार होत असतात. ते येतात सावत्तीमध्ये, आल्यानंतर भिक्षाटनाला आल्यानंतर सगळे लोक त्यांना इन्सल्ट करतात, हरास करायला लागतात भिक्खूंना. काही ठिकाणाहून त्यांना फक्त दान भेटत. त्यानंतर जेव्हा ते रिटर्न येतात, रिटर्न आल्यानंतर ते भगवान बुद्धांना जो घडलेलं घटना आहे ती सगळी सांगतात. तर भगवान बुद्ध म्हणून त्यांना एक धम्मपदची गाथा सांगतात की जो अविद्येत असतो तो सदैव दुःखी असतो आणि म्हणतात की जो इनोसन्स आहे म्हणजे जो 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 गुन्हेगार नाहीये, जो जो गुन्हेगार नाही, जो जो दोषी नाहीये, तर जर त्याच्यावर खोटं बोलून जर आरोप लावले असेल जात असेल तर आरोप लावणारा जो असतो तो स्किलफुली ऍक्ट आरोप लावेल, म्हणजे स्वतःच्या बुद्धीचा वापर करून घटना निर्माण करून तो आरोप लावेल. परंतु तो याच जन्मात नाही परंतु समोरच्या जन्मामध्ये ही नरक यातना भोगेल असं भगवान बुद्ध त्यांना सांगतात. आणि मग म्हणतात की तुम्ही ही जी गाथा आहे कोणती, ही जो म्हणजे जो कोणी खोटं बोलून त्यानंतर खोटं बोलून आणि खूप स्किलफुली स्किलफुली म्हणजे काही काही लोक काय करतात की दोष स्वतः घडवतात, स्वतः वाईट करतात,
तर हे जे हा जो ग्रुप होता यांनी वाईट स्वतः केलेलं असतं, हे प्लॅन असतं पूर्ण, म्हणजे प्लॅन करून खोटं बोलून असं दर्शवतात आणि निर्दोष व्यक्तीला म्हणजे दोषी ठरवतात. तर ते या जन्मातच नाही तर पुढच्या जन्मातही नरकात नमतात असं भगवान बुद्ध त्यांना म्हणतात. आणि नंतर सांगतात की तुम्ही ही गाथा जेव्हा जेव्हा लोक बोलतील त्यावेळेस तुम्ही त्यांना म्हणा. आणि हे फक्त 7च दिवस चालेल. त्या म्हणतात की हे जे काही आहे हे फक्त ओनली 7च दिवस चालेल. 7 दिवसानंतर हे जे काही आवाज आहे, हे जे काही तुम्ही ऐकता हे सगळं शांत होऊन जाईल. तर हे जे मग भिक्खू असतात ते म्हणतात की मंक्स दिस नॉइज विल नॉट लास्ट लॉंग फॉर ओनली 7 डेज. तेही सांगतात की फक्त हे जे आवाज आहे जे तुम्ही ऐकताय तर याला तुम्ही काय करा, फक्त आवाज म्हणून बघा. तुम्ही याला याच्यावर रिप्लाय देऊ नका, याच्यावर तुम्ही काही म्हणजे त्याचं क्लेरिफिकेशन देऊ नका. ओके, कसं असतं की जर तुम्ही दोषी नाही आहात, तुम्ही जर काही केलेलं नाही तर तुम्ही फक्त शांत राहा असं भगवान बुद्ध त्यांना म्हणतात. की फक्त आणि तिथं गेल्यानंतर हे सांगा, इथं इंग्लिश मध्ये त्यांनी सांगितलेली, मला मराठी मध्ये थोडं करणं अवघड होत आहे तरी मी सांगतो. भगवान बुद्ध काय म्हणतात की जे जे तुम्हाला अक्यूज करतील, जे जे तुम्हाला दोष लावतील, जे जे तुम्हाला इन्सल्ट करतील, तिथं फक्त तुम्ही हे म्हणा, ही गोज टू द हेल द वन हू असर्ट व्हॉट डिडंट टेक प्लेस एज डज द वन हू हॅव डन. से आय डिडंट बोथ लो ऍक्टिंग पीपल देअर बिकम इक्वल आफ्टर डेथ इन द वर्ल्ड बियॉन्ड. याचा तोच अर्थ आहे की आम्ही जे केलेलं नाही आणि आम्ही तसे नाही हो, परंतु तुम्ही जो दोष आम्हाला लावत आहात या दोषामुळे तुम्ही या जन्मात तर नाहीच नाही परंतु पुढच्या जन्मामध्ये, म्हणजे या जन्मात तरच तर तुम्ही भोगसालच नरकातना, परंतु तुम्ही पुढच्या जन्मातही या कृतीमुळे नरकातना भोगत राहसा असं तुम्ही त्यांना म्हणत राहा असं म्हणतात. तर हे सगळं जेव्हा जेव्हा भिक्खूंना हे लोक इन्सल्ट करतात सावत्ती मधले, तर हीच गाथा ते म्हणायला लागतात. तर हळूहळू लोकांना समजायला लागतं की 7 दिवसानंतर म्हणजे 7व्या दिवशीपर्यंत की 7व्या दिवसापर्यंत त्यांना समजायला लागतं की भगवान बुद्धांच्या जे शिष्यांनी हे काही केलेलं नाहीये. तर हे सगळं डिसअपियर झाल्यानंतर भिक्खू येतात आणि सांगतात. मग भगवान बुद्ध त्यांना म्हणतात की जे लोक अनरिस्ट्रेन असतात, जे अनरिस्ट्रेन म्हणजेच समवरा, म्हणजे स्वतःचे दोष थांबवत नाही, त्यानंतर तर ते कसे असतात, ते स्टॅब विथ देअर वर्ड्स. दोज पीपल आर अनडिस्टेन, ते शब्दांनी टोचतात दुसऱ्या लोकांना, खोपसतात. ओके, जसं की एखाद्या युद्धामध्ये हत्तीवर बसलेल्या राजाला जर खाली पाडायचं असेल तर सैन्य काय करतात, त्या हत्तीला बाणानं टोचतात. तसंच चांगल्या लोकांना किंवा ज्या भिक्खूंना जे दोषी लोक असतात ते शब्दांनी टोचून त्यांना खाली पाडण्याचा प्रयत्न करतात, परंतु जो उत्कृष्ट हत्ती असतो तो त्या त्रासाला कधीही जुमानत नाही. जे बाण त्याला लागतात तो तसा तसाच उभा राहतो आणि खाली पडत नाही. तसंच भिक्खू तुम्ही पण ज्या ज्या वेळेस तुम्हाला अशा शब्दांनी टोचल्या जाईल आणि अशा शब्दांचा वापर तुमच्यावर केला जाईल तर तुम्ही त्या हत्तीसारखंच शांत आणि स्तब्ध उभं राहायचं आहे. तुमच्या इथं जो राजा म्हटलेला आहे तो राजा म्हणजे आपलं जागृत आणि शांत मन. तर आपल्या जागृत आणि शांत मनाला त्या राजासारखं खाली कधीच पडू द्यायचं नाही. तर तुमचं जे जो हत्ती आहे ती आहे समवरा, म्हणजेच संयम पाळणं. इथं
ते सात तुम्ही वापरू शकता, ते जे पाच आहेत, शील समोर, सती समोर, ज्ञान समोर, खांदी समोर, वीर्य समोर. तर हे समोर म्हणजे थांबवणे, रिजेक्ट करणे, पॉज करणे. इथं दुसरं आर्य सत्य आहे, सॉरी तिसरं आर्य सत्य आहे. जगात दुःख आहे, त्यानंतर दुःख समुदाय, दुःख निरोध, दुःख निरोधक. ओके, तर निरोध म्हणजे हेच आहे, दुःख निरोध म्हणजेच समोर म्हणजे थांबवणे, रिजेक्ट करणे, पॉज करणे. ठीक आहे, तर या प्रकारे भगवान बुद्ध मग तिथं ही गाथा संपवतात. आणि हे जे काही असतं हे सगळं थांबून जातात. तर इथं ज्या ज्या वेळेस कंट्रोवर्सी मध्ये आपण फसतो, तर दोन्ही साईडने ज्या वेळेस आरोप लागले जातात, तर त्यावेळेस फक्त शांतताच आणि संयम जो असतो तोच आपल्याला वाचवत असतो. तर हे जे शब्द असतात टोचणारे, हे आपल्याला खाली आणण्यासाठी असतात, म्हणजे आपल्याला खाली आणून पाडण्यासाठी असतात. आणि ज्यावेळेस खाली आणला जातो, तर त्यावेळेस खाली आणणं म्हणजेच आपला राग उत्पन्न होत असतो. तर आपल्या मनांना या प्रकारे आपण रिस्ट्रेन करायचं. तर सुंदरी सूत्तामधून आपण हे समजतो की तर आपल्याला म्हणजे प्रत्येक ठिकाणी जिथंही आपल्यावर आरोप प्रत्यारोप घेतले जातात किंवा संघावर प्रत्यारोप आरोप घेतले जातात, तर त्यावेळेस संयम आणि शांततास ठेवायची असते. आणि काही वेळानंतर काही काळानंतर हे जे असतं म्हणजे आरोप असतात, जर आपण खरे असणार, आपण ट्रुथफुल असणार, तर आपल्या विरुद्ध काहीच होणार नाही. शांतता आणि संयम आपल्याला त्यावेळेस प्रोटेक्ट करत असते. आणि जर आपण दोषी असणार आणि आपण तरी शांतता ठेवत असणार, तर तो दोष, कारण की सत्य हे कधी ना कधी कुठं ना कुठं बाहेर येतच असतं, तर आपली शांतता जी असते ती सत्यालाही थांबू शकत नाही. एवढंच हे सुत्त होत. तर या सुत्ताला स्कॅन्डल इन द संगा म्हणून वापरले गेलेलं आहे, म्हणजे एक प्रकारचं स्कॅन्डल होत भगवान बुद्धाविरुद्ध. तर काही सुत्त अशीच मी समोर चालू ठेवणार आहे धम्मपदच्या सोबतच. तर यामध्ये जर काही समजलं नसेल तर तुम्ही विचारू शकता किंवा तुम्ही तुमच्या ध्यानाबद्दलही विचारू शकता.